गेला जरी फुलांचा हंगाम दूरदेशी आयुष्य राहिलेले जाळू नमवूया. रिटायरमेंट झाली म्हणजे पूर्ण आपण सेवानिवृत्त होतो किंवा कुठल्याही कामातून आपण रजा घेतो असं नाही, परंतु एक या गावचा भूमिपुत्र म्हणून या मातीची आपण सेवा करत असताना संपूर्ण निष्ठेनं आपण या शेती मातीशी कटिबद्ध असणाऱ्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या चांगल्या माणसांना आपला पाठिंबा दिला पाहिजे. ही भावना ज्यावेळेस काकांनी आमच्या समोर व्यक्त केली त्यावेळेस खऱ्या अर्थाने गाडगे साहेब अमल देखील लढल्याचं इथून पुढे दहा तीच बळ येत आहे. सेवानिवृत्तीचा जो दिवस असतो तो खऱ्या अर्थाने सिंहावलोकनाचा दिवस असतो. आपण जे काही आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये जे काही कार्य केलेलं असतं त्या कार्याला कुठेतरी आपण मागे वळून एकदा बघायचं असतं. त्या सर्व सोबतींचा निरोप आपण त्या ठिकाणी घेत असतो आणि आपल्या एका नव्या आयुष्याला सुरुवात करत असतो. आपल्या गावचे सर्व आजी माजी सैनिक कि ज्यांनी या देशाची अविरतपणे सेवा केलेली आहे आणि अजूनही त्यांच्यातले काही मंडळी जे देशासाठी सेवा देत आहेत त्या मंडळीने आपल्याच गावातील एका भूमिपुत्राच्या कार्याची दखल घेणं म्हणजे नक्कीच तुमचं कार्य काका. अगदी जय जवान जय किसान म्हणून आपण ज्या भावनेने या देशामध्ये राहत असतो त्यातूनच या सर्व मंडळींनी तुमच्या सर्व या कार्याची दखल घेत अगदी अनोखा आगळा वेगळा असा सामाजिक बांधिलकीतून आजचा घेतलेला हा कार्यक्रम आमच्या सारख्या तरुणांना नक्कीच ऊर्जा देणार आहे. कुठलाही मोठा कार्यक्रम असू द्या, सांस्कृतिक कार्यक्रम लग्न असू द्या, परंतु तो मुहूर्त हा काकांसाठी नेहमीच महत्वाचा राहिलेला आहे. डिजिटलायझेशनच्या माध्यमातून आपण ईमेल वापरतो, वेगवेगळ्या सिस्टीम आल्या, परंतु पोस्ट ही व्यवस्था कुठेतरी थोडीशी आमच्या सारख्या जनरेशनला युटिलायझेशनच्या माध्यमातून तेवढी पाहता येत नाही. सैनिक मंडळींनी आमच्या गावच्या ज्या भूमिपुत्रांनी हा सत्कार घेतलाय त्या मंडळींना सर्वांना खऱ्या अर्थानं पोस्टाची किंमत किंवा त्याचं महत्व पटलेलं आहे. कारण ज्यावेळेस बॉर्डरवरती सेवा देताना आपल्या आजपासून एक 15-20 वर्षापूर्वी या सर्व सैनिकांना आपल्या आईशी आपल्या पत्नीशी आपल्या मुलाबाळांशी संवाद साधण्याचं एकमेव माध्यम असायचं ते म्हणजे पत्र. आणि अगदी बॉर्डर चित्रपट जरी आपण बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा दाखवलं की संदेश आते हे गाणं अगदी अजरामर गाणं आहे. प्रत्येक सैनिकाला ज्यावेळेस आपल्या घराचं आलेलं पत्र मिळतं त्याची खुशाली त्या पत्रातून कळते. घरामध्ये काय चाललंय, पाहुण्यांचं काय चाललंय, कुटुंबांचं काय चाललंय, कुणाला दुःख आहे कुणाला सुख आहे या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने पत्र आणि या पोस्टाच्या माध्यमातून या सर्व सैनिकांना त्या ठिकाणी समजत असतात. त्यांची खुशाली घरच्या मंडळींना कळत असते आणि म्हणूनच मला वाटतंय की या पोस्टाच्या पूर्ण रमादादा या कार्यातून कृतज्ञता म्हणून म्हणा किंवा त्या संपूर्ण त्यांना आयुष्यभर या पत्राच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त करण्याची संधी दिली म्हणून एक त्यातून उतराय होण्यासाठी सगळ्या फौजी मंडळींनी आजचा हा कार्यक्रम घेतलेला असं माझं तरी मत आहे. काकांवर प्रेम करणारी अगदी आबाल वृद्धांपासून ते सर्व स्तरातील मंडळी आज या ठिकाणी दिसते आणि म्हणूनच आजचा जो काही कार्यक्रम आहे याचसाठी केला होता. आत्ता शेवटचा दिस गोड व्हावा, कार्यातून निवृत्त होतानाचा जरी हा शेवटचा दिवस असला तरी काका आता आम्ही तुम्हाला घरी गप्प बसून देणार नाही. ज्या दिवशी 12 तारखेला काका पोस्टातून सेवानिवृत्त होणार आहेत त्याच्यानंतरचं जे काही त्यांचं शेतातलं काम असेल ते पार पार आमच्यासारख्या तरुणांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीमध्ये काम करत असताना काकांसारख्या मंडळींची खराडे सर आपल्याला इथून पुढे चळवळीमध्ये विशेषतः मदत घ्यायची आहे. अगदी आज देखील त्यांच्याकडे गेलं तर अगदी प्रेमानं बोलवतात, आंब्याचा सीझन असला तरी भरपूर आंबे खाऊ घालतात. म्हणजे असं प्रेमळ असं व्यक्तिमत्व आज जरी पोस्टाच्या सेवेतून निवृत्त होत असलं तरी त्यांनी आपल्याच गावातला एक तोसीबाईंसारखा माणूस तयार केलेला आहे. म्हणजे राजकारणामध्ये नेतृत्व निर्माण करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. एक नेता जवळ रिटायर होत असतो त्यावेळेस त्याला दुसरा एखादा नेता उभा केला का यावरून त्या नेत्याची उंची खऱ्या अर्थाने समाजामध्ये तोलली जाते. म्हणूनच काका मला तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करावं असं वाटतंय की तुम्ही रिटायरमेंट होता होता तोसीबाईंसारखा एक माणूस की ज्याला थोडस शारीरिक अडचणींमुळे एखादी दुसरी नोकरी करता येत नाही परंतु घरची कामं करत असताना त्यांच्या कुटुंबाला हातभार लागावा अशा भावनेतून तुम्ही त्यांना देखील होईल तेवढी मदत करून त्यांच्यामध्ये ते गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच अशा पद्धतीचे हे जे काही नेतृत्व असतं अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व असतं ते सेलिब्रेट केलं पाहिजे, त्याचा
उत्सव झाला पाहिजे की आज काका गावं वसड होत चाललेले आहेत. गावाकडनं सगळी तरुण मंडळी शहराकडे तुटपुंजा पगारामध्ये राहण्यासाठी उद्युक्त होत आहेत. शेती आपल्याकडे असते, परंतु आज तुम्ही तसा विचार न करता तुमचा मुलगा आज शेतीमध्ये पूर्ण वेळ राहावा अशा पद्धतीची शेती देखील त्या ठिकाणी तुम्ही विकसित केली. गाव सोडून पक्षी शहरी गिरट्या गाली, माय असूनही माती अनाथ लेकरे झाली. ही लेकरं अनाथ होऊ नये म्हणून त्या लेकरांच्या भविष्यासाठी तशी तयारी करून त्यांना शेतीमध्ये कशा पद्धतीने सस्टेन करता येईल अशी देखील व्यवस्था तुम्ही त्या ठिकाणी आपल्या कौटुंबिक जीवनात करत आहात. म्हणूनच एक आदर्शवत असणारे व्यक्तिमत्व. आज पोस्टाच्या सेवेतनं जरी रिटायर होत असलं तरी काका इथून पुढचा तुमचा जो काही वेळ असेल तो वेळ आमच्यासारख्या तरुणांना, गावातील जे काही आज शेतीमध्ये काम करणारे तरुण मंडळी आहेत, या मंडळींना तुम्ही इथून पुढे कायमच मार्गदर्शन करावं. आणि म्हणूनच तुमची दोन्ही मुलं देखील आज त्यांच्या पायावर व्यवस्थितरित्या स्टेबल झालेले आहेत. शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी. ज्या ठिकाणी बीज शुद्ध असतं त्या बीजाची फळं देखील तेवढी चांगली येत असतात. आणि म्हणून संदीपदादा असू द्या किंवा सुनील असू द्या, दोन्ही मुलं आज आपल्या पायावर व्यवस्थितरित्या उभे आहेत. आणि म्हणूनच काका तुमचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं आज आपल्या सर्व गावकऱ्यांच्या, तुमच्याच बांधवांच्या, भगिनींच्या आणि आमच्यासारख्या तरुणांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना तुमच्या मनामध्ये कुठेतरी या संपूर्ण तुमच्या आयुष्याचा जो काही पाढा आहे तो अगदीच डोळ्यासमोरून जात असेल. ज्या गावामध्ये राहिलो त्या गावाची सेवा तुम्ही एवढे वर्ष केलेली आहे, भले एक पोस्ट मास्टर म्हणून असू द्या किंवा एक शेतकरी म्हणून असू द्या, नेहमीच तुमचं जे काही कार्य आहे ते आदर्शवत राहिलेलं आहे. आणि म्हणूनच त्या सर्व फौजी बांधवांचं, जे की आपल्याच गावातले सर्व भूमिपुत्र आहेत, जरी सीमेवर लढत असताना सैनिक गावाकडे ज्यावेळेस बघतो त्यावेळेस काका खऱ्या अर्थानं तुमच्यासारख्या वडीलधाऱ्या माणसांकडे पाहून त्यांना त्यांच्या कुटुंबाची काळजी वाटत नाही. आमच्याकडून निघालेलं एखादं पत्र, आमच्याकडून निघालेली एखादी तार, आमचं आलेलं एखादं बँकेचं पासबुक किंवा कुठलीही गोष्ट असू द्या, ती आमच्या कुटुंबापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचेल याचा विश्वास त्या सैनिकाच्या मनामध्ये असतो. आणि म्हणूनच त्यांच्या संपूर्ण कार्याच्या, काकांच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला आपण उतराई झालं पाहिजे, ही कृतज्ञतेची भावना आज आपल्या गोपूसगावच्या आजी माजी सैनिक संघटनेने ठेवली. आणि म्हणूनच आजचा जो काही कार्यक्रम आहे तो त्यांनी अतिशय सुंदरपणे सर्व समाजातील बांधवांना एकत्र घेऊन आमच्यासारख्या मंडळींना देखील तुम्ही या ठिकाणी बोलवलं काम कार्यक्रमासाठी आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व आयोजकांचं मी आभार मानतो. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील टीमच्या वतीनं काकांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देऊया. आणि इथून पुढे त्यांचं कार्य असंच तेवत राहू आणि आपल्या सर्वांना त्यातून ऊर्जा मिळो, कामाची प्रेरणा मिळो ही अपेक्षा व्यक्त करतो. एखादी जबाबदारी आली की ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडायची हे एक गोष्ट मला वाटते की माझ्यासारख्या एका माणसाला काकांकडून घ्यावीशी वाटते. आणि म्हणूनच गाडगे साहेब देखील आहेत, असे बरेचसे प्रशासकीय अधिकारी या गावामध्ये झाले, परंतु काकांविषयीची त्यांची जी काही भावना आहे ती अतिशय आपुलकीची आणि प्रेमाची भावना आहे. आमचं काम धरा, परंतु तुमचं मार्गदर्शन, तुमच्या शाबासकीची थाप आम्हाला कायमच गरजेचं आहे अशीच भावना जणू काय आमच्या सर्व या आयोजक मंडळींच्या मनामध्ये आहे. त्यांचंच एक प्रातिनिधिक स्वरूपात मी जे काही माझं मत होतं या ठिकाणी मांडलेलं आहे. अशी वडीलधारी माणसं आपल्याला भविष्यात लाभतील की नाही हे माहीत नाही. ज्यांच्या पायावर मस्तक ठेवावं असे पाय रमादादा इथून पुढे आपल्या आमच्यासारख्या किंवा येणाऱ्या पिढीला दिसतील का माहीत नाही, परंतु आज आम्हाला असं भाग्य वाटतंय की अशी माणसं समाजामध्ये असताना आम्हाला अशा कार्यक्रमाला जायची योगायोग आला, ते संधी लाभली. पुढच्या पिढीचं आम्हाला काही सांगता येणार नाही एवढी भयावह परिस्थिती आज गावागावांमध्ये दिसते, परंतु गोपूसगावचं भाग्य की असे भूमिपुत्र या गावाला लाभले. आणि म्हणूनच पुन्हा एकदा या ऋणातून मुक्त होण्यासाठी ज्यांनी प्रामाणिकपणे आजी माजी सैनिक संघटनेनं हा जो काही उपक्रम आज राबवलेला आहे या सर्व सैनिक संघटनेसाठी पुन्हा एकदा आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया सगळ्यांनी. आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद काका. आप जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000.